तो किती बी तापट असू दे, हिने डोळे वाटली की हाकायचं बंद होईल. दोन महिन्यांनी एकदा हाकायला जाय. किती जरी नवरा कडक असल्या तो आम्ही म्हटलं की गपत बसते असं कळत येते. असं का पुरगी देवगणाची आहे, तिच्यातून कधी अपकर्म होत. कासूत्याने पुरगी पक्की आहे, दिला कासूत्या नाही, दिला कासूत्या कळला का नाही, बोंबलाला कळला, चावटातली आहे का, लाईन मारते का, घाणेरडी आहे का, परपुरुषाशी शारीरिक संबंध आले का, हा भाग आला. पण त्या टाईपची पुरगी नाही. कासूट्याने पक्की आहे म्हणजे जातीवंत अवलादीची आहे, असेल अवलाद म्हणजे समजलं. बाकी काळजी करायची गरज नाही. नवरा जरी चुकला तरी समजून येणारी ही पुरगी आहे. असू दे म्हणणार नवरा किती केलं, नवऱ्याची माप कोण काढणार. पण पुरगी समंजस आहे आणि समजूतदार आहे. तुला बोलून सांगे राती स्वयंपाक केलाय जेवायला या. मला तबक नाही म्हटलं तर मग ती तुझ्या अंगात नसते. जेवायला बोलणं तर आपण प्रेमाने जायचं. आता मला दोनदा बोलवलं, मला जग मला जायला पाहिजे म्हणजे काल करून नाही चाललं. बरोबर, काल करायचा पण कुठेपर्यंत त्या प्रमाणाच्या बाहेर जायचं नाही. पुरगी चांगली आहे आणि पत्रिका जमत्या, डोळे झाकून काय आणि काय बोलू. काय नको बस केली तर परत सिलेक्ट होत नाही. म्हणून मी जे पाहिजे ते ग्रह मैत्री सुद्धा मी बघितली, कोण बाबनं बघत नाही. ते खालणं वडणं बघतात, हा बरं आहे करा.